चला आता सगळे सणवारा संपले आहेत तर आता आपण मस्त असे झणझणीत अंड्याची भाजी बनवूया ते पण अंड न उकळता म्हणजे की अंड आपण फोडून करणार आहोत त्याच्यासाठी आधी आपण एक वाटण करून घेऊया त्याच्यासाठी मी ते तीन कांदे घेतले एक मीडियम साईजचे बारीक कापून घेतले एक पतले स्लाईस करून ते भाजून घ्यायचे असे छान ट्रान्सलुसंट झाले गुलाबी की त्यात खोबरं घालायचं आहे आज आपण सगळं एकत्रच बारीक करणार आहोत वेगवेगळं बारीक वेग नाही करणार आहे सो हे दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर भाजायचं आहे असं छान लालसर होईस तर भाजून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सर जारमध्ये घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तुरीची डाळ आणि अर्धा चमचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे आणि तेसुद्धा मी या वाटणात घालणार आहे आता तुम्ही हे धुवून कांदा आणि खोबऱ्यासोबत भाजू पण शकता पण आता मी भाजलं नाही आहे ह्याला असंच बारीक करणार आहे तर आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता पण फार पाणी घालू नका हे बघा मी एकदम थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा अशी पेस्ट करून घ्यायची आपलं आता आपलं वाटण तयार आहे आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी तेल तापवलं ते ते आहे त्याच्यामध्ये थोडासा आपला खडा मसाला पावडर घातली आहे त्याची लिंक माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात आपला हा वाटलेला मसाला घालायचा आहे आणि आता हा मसाला आपल्याला तेल सुटेस तर भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जितकं छान भाजा तितकी भाजी पण छान लागते आणि रंग पण खूप सुरेख येतो आणि ही प्रोसेस आपल्याला कमी आलसेवर करायची आहे बघा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे असा रंग होईस भाजून घ्यायचा आहे भाजीला मसाल्याला असं भाजून झालं आता याच्यामध्ये मी एक चमचा कणिक घेतली होती भाजलेली त्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं तेल घातलं आहे आणि ते ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला फार नाही घ्यायचं आहे एक चमचा छोटा एक चमचा घ्यायचा आहे बस भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगाचं आणि मग त्याच्यात तेल घालायचं आहे आणि मिक्स करून एक अशी पेस्ट करून ह्यात घालायची आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया एक दीड चमचा घालते आहे मी याच्यामध्ये आता हे घातल्यानंतर ही एक चार ते पाच मिनटं आपण ह्याला छान परतवून घेऊया आणि ह्याला तेल सुटेस सुटेसतो भाजून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने करून घेऊया आता ह्याच्यामध्ये बघा आम्ही थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मसाल्याला तेल मस्त सुटलेलं आहे सो तेल सुटल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरची चव जी आहे ना ती खूप छान लागते मसाल्यामध्ये भाजताना जर आपण घातली तर सो तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा आता ह्याच्यात गरम पाणी घालणार आहे थोडंसं फक्त मसाला शिजण्यापुरतं घालायचं आहे फार नाही घालायचं आहे आत्ता थोडंसं घालायचं आहे आपला मसाला जो आहे तो शिजून थोडासा अजून घट्ट होईल आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला पूर्ण भाजीचंच मीठ घालते आहे मी याच्यामध्ये आता एक दीड चमचा घातला आहे आता हे बघायला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण आपले सगळे ड्राय मसाले याच्यात घालूया हळद घालायची आहे तिखट थोडं जास्त घालणार आहे मी छान मस्त झणझणीत करणार आहे या भाजीला सो तिखट घातलेलं आहे काळा मसाला घालायचा आहे आणि धनेपूड घालायचं आहे बाकी जिरेपूड वगैरे हे रस्त्यांच्या भाज्यांमध्ये असं छान नाही लागत चव त्यामुळे मी जिरेपूड घालत नाही सगळे मसाले घालून आता हे मसालेसुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनटं मसाल्यात शिजवून घ्यायचे आहेत तर त्याचा रंग पण छान उतरतो आणि सुगंधही छान उतरतो आता बघायला छान तेल सुटलं आहे थोडीशी कोथिंबीर मी अजून घातली आहे आता ह्याला एक दोन ते तीन मिनटं परतवून झालं आताच्यामध्ये आपल्याला परत गरम पाणी घालायचं आहे थोडं थोडं गरम पाणी घालत गेलं ना त्याला रस्सा पण छान येतो आणि तर्री पण खूप छान सुटते आता बघा हे छान आपला मसाला शिजलेला आहे आता याच्यात पूर्ण गरम पाणी घालून द्यायचं आहे आपल्याला टोटल मी इथे एक दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं थोडं थोडं करत घालायचं आहे तर आता मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता ह्याला आपल्याला तेल तोर एक तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा आपल्या ते मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं वरती तेल आलेलं आहे याला तर ह्याला कमी आचेवर तितकं छान शिजवायला नाही हे बघा आपला मसाला आणि तेल बघा किती छान शिजलेलं आहे एकदम परफेक्ट झाला आहे असंच आपल्याला हवं आहे तर आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला गरम पाणी आता ह्याच्यात मी एक ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे आता ह्याला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं एकदा हे बघा असा आपला हा मसाला तयार आहे हे बघा एवढं पातळ आपल्याला हवं आहे फार घट्ट नाही ठेवायचं आहे कारण अंडे टाकल्यानंतर हा रस्ता अजून थोडासा घट्ट होतो त्यामुळे जितकं थोडं पातळ ठेवता येईल तितकं पातळच ठेवायचं आहे आपल्याला हे हे बघा आता ह्याला छान अशी खतखत उकळी यायला हवी आहे बघा उकळी आलेली आहे जोस्तोर ह्याला उकळी येत नाही अंडे घालू नका आता ह्याला खतखत उकळी आली आपल्या रस्त्याला आता मी इथे एक अंड घेतला याला अशा पद्धतीने फोडायचं आहे आणि आपल्याला रस्त्यात सोडायचं आहे आता अंड फोडताना ह्याच्यात साल पडणार नाही याची भीती असेल तर तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये अंड फोडून घ्यायचं आहे त्याला हलवायचं नाही तसंच वाटी उचलायची आणि हे रस्त्यात अलगच सोडून द्यायची तीसुद्धा पद्धत तुम्ही करू शकता दोन्ही पद्धतीने करू शकता आता मी हे डायरेक्ट टाकते आहे सो काळजी एवढीच घ्यायची आहे की अंड फोडत असताना त्याचं बाहेरचं जे साल आहे ते त्याच्यात पडता कामा नये आता मी तुम्हाला दाखवते दुसरं आता जिथे मी पहिलं अंड सोडलं होतं त्याच्या थोडंस्या अंतरावर आपल्याला दुसरं अंड फोडायचं आहे थोडीशी गॅप ठेवायची या दोघांमध्ये जेणेकरून की ते अंड फुलल्यानंतर एकत्र होणार नाही व्यवस्थित वेगवेगळे राहतील आहे आता बघा एका डायरेक्शनला मी एक सोडलं आहे त्याच्या थोड्या अंतरावर दुसरं सोडलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम जवळजवळ सोडू नका नाही तर ते सगळं एकत्र होऊन जाईल आणि एकदा अंड फोडून घातल्यानंतर त्याला बिलकुलही चमचा लावायचा नाही आहे आपल्याला नाहीतर ते अंड फुटून जाईल आणि पूर्ण रस्त्यामध्ये मिक्स होऊन जाईल मग ते ऑमलेट करी होऊन जाईल पूर्ण आपली सो तसं आपल्याला करायचं नाही आहे म्हणून एवढंच करायचं की अंड फोडल्यानंतर ना त्याला बिलकुल चमचा लावायचा नाही आता एक सात ते आठ मिनटानंतर हे बघा हे असं छान वरती यायला लागतं तेव्हा फक्त ह्याचे कडं सोडून घ्यायचे आहेत आपल्याला कोपऱ्यातून असं एक हलका चमचा लावून आणि हे असे फुगे फोडून घ्यायचे आहेत आता बघा हा रस्सासुद्धा आपला आटला आहे आणि छान उकळलंसुद्धा आहे सो ह्याला एक पाच ते सात मिनटं किंवा हार्डली आठ ते दहा मिनटं लागतात हे व्यवस्थित शिजायला आता हे बघा आपलं छान शिजलं आहे बघा हा एक वेगळा आहे हे बघा किती छान आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे आणि वेगवेगळं आहे कुठेच एकत्र एक नाही आलेलं आहे आणि मेन म्हणजे हे असं फुटलं नाही आहे पूर्ण एक अंड प्रॉपर व्यवस्थित आहे हे बघा हे तिसरं त्यामुळे ह्याला ना हलवलं नाही तुम्ही तर हे बरोबर होतील जर याला तुम्ही अंड फोडून टाकल्यानंतर ह्याला जर तुम्ही हलवलं किंवा थोडा जरी धक्का दिला तर हे पूर्ण एकजीव होऊन जाईल तर आता एक दहा मिनटानंतर आपली ही भाजी बनवून तयार झाली आहे कोथिंबीर घालायची गॅस करायचा बंद आणि मस्त गरमागरम भाजी सर्व करायची आहे हे तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता खूप मस्त लागते हे बघा हे बघा किती मस्त आणि परफेक्ट झाला आहे बघा आपलं हे अंड आणि कुठूनही फुटलं नाही आहे एकदम परफेक्ट बनलेलं आहे त्यामुळे हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं किंवा हे तुम्ही प्रिकॉशन्स घेतले ना तर ही भाजी ना एक नंबर लागते हे बघा आता हे दुसरं पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हे पण किती परफेक्ट झालं आहे बघा आणि खायला पण खूप भारी लागते साधे आपले अंडे बॉईल करून आपण जे खातो ना त्याच्यापेक्षा तर दोन पट जास्तच छान लागते सो so, ही रेसिपी नक्की ट्राय करू बघा खायला खूप जबरदस्त लागते आणि रेसिपी कशी वाटली मला सांगा आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि साईडला दिलेलं बेल आयकनवर क्लिक करा थँक्यू